मी माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. पुढील काळामध्येही असंच त्यांनी काम करावं. त्यांना मी शुभेच्छा देऊन जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आमी द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. करण्याचा प्रयत्न या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून करत आहोत. व्हीएस पॅंथर युवा संघटनेचे बरेचसे कार्य आहेत. त्या कार्यापैकी हा विवाह सोहळा सर्वात मोठं कार्य आहे. आमच्या लातूरचे सुपुत्र स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी या लातूरकरांना चांगल्या गोष्टीचं अनुकरण करण्याचं मनापासून शिकवलेलं आहे. पहिल्या वर्षी भैयासाहेब जिल्ह्यामध्ये आपल्या दोन जास्तीत जास्त तीन विवाह सोहळे होत होते. दुसऱ्या वर्षी सुद्धा दोन ते तीन विवाह सोहळे होत होते. पण या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये पाच ते सहा विवाह सोहळे आयोजित केले. म्हणजे बाकी जे करणारे आहेत विवाह सोहळे, त्या सर्वांनी व्हीएस पॅंथर युवा संघटनेचं अनुकरण केलंय असं म्हणायला मला वावग वाटणार नाही. कारण विवाह सोहळा ही काळाची गरज आहे. बरेचसे असे लोक आहेत की ज्यांना विवाह सोहळ्याची अतिशय गरज असते. माझं तर आवाहन आहे प्रत्येक संघटनेला, प्रत्येक संस्थेला, की सर्वांनी प्रत्येक सामाजिक कार्य जर करायचं असेल, मग विवाह सोहळा असेल, एखादी ॲम्ब्युलन्स असेल, असे सामाजिक कार्य आपल्या संस्थेच्या, आपल्या संघटनेच्या माध्यमातून करायला हवे. कारण विवाह सोहळ्यामुळं जे कुटुंब आहेत, जे सध्या शेतकरी आत्महत्या होत आहेत, शेतकरी आत्महत्याचं मूळ कारण आहे मुलीचं लग्न, मुलाचं लग्न, सावकाराचं देणं. हे मूळ कारण आत्महत्या मागचं आहे. आमचा एक तोडका मोडका प्रयत्न आहे भैयासाहेब, की विवाह सोहळ्याच्या निमित्तानं जो शेतमजूर आहे, जो शेतकरी आहे, त्याच्या मुलीचं जर आमच्या हातून चांगलं होत असेल किंवा आमच्या हातून त्यांचा विवाह जर होत असेल, तर आम्ही ह्यामध्ये आमचं भाग्य समजतो. सचिन मस्के या दोघांनी ही संघटना काही वर्षापूर्वी सुरू केली. सामान्य माणसाला आधार देण्याचं काम, सामान्य माणसाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी लढा उभं करण्याचं काम, गोरगरिबांना मदत झाली पाहिजे, गोरगरिबांवर अन्याय होता कामा नये, समाजामध्ये जे वाईट चाललंय ते थांबलं पाहिजे, हे सारं गेल्या काही वर्षामध्ये व्हीएस पॅंथर्स युवक संघटनेनं आपणा सर्वांना हे कार्य करून दाखवलेलं. की पहिल्यांदा जर असा हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा कोणी केला असेल, अलीकडच्या काळामध्ये व्हीएस पॅंथर्स युवा संघटनेनंच हा केलेला आहे. आणि म्हणून आता तुमचं पाहून अनेक जण या ठिकाणी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळे या ठिकाणी संपन्न करत आहेत. मला असं वाटतं की ही एक चांगली बाब आहे, की चांगलं कार्य एखाद्या संघटनेकडनं होतं आहे, त्याचं अनुकरण काही संस्था करतायत. मला असं वाटतं की याचं स्वागतच आहे. काल सुद्धा सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये सर्व धर्मदाय संस्थांनी पुढाकार घेऊन 45 जोडप्यांचं शुभमंगल कार्य या ठिकाणी साकारलं. अशोकराव गोविंदपूरकर हे त्यातले एक प्रमुख नेते म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं. नाना पाटेकर, मकरंद अळासपुरे हे सगळे लातूरात
हवे होते. कदाचित तुम्ही त्यांना आग्रहाने बोलावलं असतं तर ते मुक्काम करून आजही ते उपस्थित राहिले असते. कदाचित त्यांना काही इतर ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं ते कदाचित आज थांबू शकले नाही. पण मला खात्री आहे की पुढच्या वर्षी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या सोहळ्याला हजेरी लावतील अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायला हरकत आहे असं मला वाटतं.